स्वागत. ओबीसींचे आरक्षण हे प्रलंबित असल्यामुळे सदरच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात या आशयाचे निवेदन तवदा येथील भाजपातर्फे तहसीलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असलेल्यांमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन तहसीलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकारतेपणामुळे जाहीर झाल्या. जर या आघाडी सरकारने वेळीच इम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधणावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. पण या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल डेटा दिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही. फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले. म्हणून या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध. यापुढे ओबीसी समाजाने शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. सदर निवेदनामार्फत आम्ही अशी विनंती करतो की जोपर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये. यावेळेस भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल शेंडे, ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जगदीश परदेशी, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र राजपूत, शिरीष माळी, ओबीसी मोर्चा सरचिटणीस लक्ष्मण माळी, संजय कर्णाकर, युवा शहराध्यक्ष योगेश चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंबालाल साठे, जीवन आहिरे, पंकज तांबोळी, लकेश माळी, अमोद्दीन शेख, मुकेश कर्णाकर, लक्ष्मण सजनाकर, भारती कलाल, रशिलाबेन देसाई, लीलाबेन मेहता, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रियंका सोनर, पुरुषोत्तम कलाल आदी उपस्थित. एमडीटीव्हीसाठी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा प्रतिनिधी. एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.